सांगली जवळ भावडी येथे 2 दिवसांपूर्वी गॅसचा स्फोट होऊन पूर्णपणे घर आणि घरातील साहित्य जळून गेलेल्या कुटुंबाला परिसरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आज शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी या कुटुंबाला भेट देऊन 25,000 रुपये रोख देऊन आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. या दुर्घटनेमध्ये या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान झालं असून पूर्णपणे संसाराचं साहित्य जळून उद्ध्वस्त झालेलं आहे.